नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आपले स्वागत आहे प्रोग्रामिंग ज्ञान या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा आपला विषय आहे फॉर लूप। जसं की आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं, लूप्सचे कोणते कोणते प्रकार आहेत, किती लूप्स आहेत, त्याच्यानंतर लूप्स म्हणजे काय ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं। या व्हिडिओमध्ये आपण फॉर लूप काय आहे हे बघणार आहे। तर मित्रांनो, जसं की आता मी तुम्हाला एकदा परत एकदा एक्सप्लेन करून सांगतो, हे बघा मित्रांनो, आता मी इथे एकदा समजा प्रिंट ऑफ लिहितो। आणि मित्रांनो, तुम्हाला एक मी सांगायचंच विसरलो, मी ही फाईल ऑलरेडी बनवून ठेवली आहे tut_7.c, तुम्ही पण बनवून घ्या। तर मित्रांनो, इथे आपण समजा आपल्याला हे इथे मी जे हाय लिहिले ते समजा आपल्याला 10 वेळा लिहायचं आहे, तर तुम्ही कसं करताल? तुम्ही समजा प्रोग्रामिंगमध्ये नवीन असताल तर तुम्ही काय करणार? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे तुम्ही असं 10 वेळा लिहिताल। पण आता मी तुम्हाला हैरान करून दाखवतो, हे 10 वेळाच प्रिंट करते। पण मित्रांनो, हे तुम्हाला मेंटेन करायला किती अवघड जाईल? तुम्हाला हे जर 10 ऐवजी 100 वेळा करायला लावलं तर तुम्हाला किती अवघड जाईल ही गोष्ट? तर त्याच्यामुळं आपण लूप्स वापरतो। लूप्समध्ये काय करायचं असतं आपल्याला? आपल्याला आता आपल्याला हे एकच हाय राऊंड द्यायचं आहे आणि हे सारखं सारखं प्रिंट होत राहील 10 वेळा। कसं प्रिंट होत राहील ते मी सांगतो, इट्रेशन होते, इट्रेशन। तर आता आपण काय करू, इथे फॉर लिहू फॉर्मेटसाठी आणि इथे इंट लिहू। तुम्ही बाहेर पण सेपरेट व्हेरिएबल डिक्लेअर करू, इथं नुसतं आय लिहू शकता, पण मी इथंच व्हेरिएबल डिक्लेअर केला इंट आय, कारण ते जरा सोपं पडतं। तर मित्रांनो, आता इथे आपल्याला काउंट लिहायचं किती वेळा तुमचं फिरायला पाहिजे लूप। तर 10 वेळा 10 पर्यंत, आणि जर मी हे इक्वल टू नाही दिलं मित्रांनो तर हे 10 पर्यंत होणार नाही, कारण मला एक्झॅक्ट 10 पर्यंत पाहिजे, त्याच्यामुळे मी हे लेस दॅन इक्वल टू दिलं। तर त्याच्यानंतर आपल्याला इथे 0 पासून नाही स्टार्ट करायचं, इथं आपल्याला 1 पासून स्टार्ट करायचं आहे, आणि इथं आपण इन्क्रीमेंट करतो आहे नंबर। तर मी तुम्हाला ह्याचं लॉजिक सांगलच कसं आहे, त्याच्या आधी आपण रन करून बघू हे 10 वेळा प्रिंट करते की नाही। आणि त्याच्या आधी आपण स्लॅश टी देऊ, म्हणजे एक चांगलं कळण आपल्याला। तर इथं जसं की तुम्ही बघू शकता, इथं पण 10 वेळाच प्रिंट झालं, आणि आपल्याला फक्त एकदाच लिहावं लागलं की नाही प्रिंट एफ। तर बघा, ह्याची जादू आहे लूप्सची ही। तर आणि ह्यांनी तुमची प्रोडक्टिव्हिटी पण इन्क्रीज होते, आणि तुम्हाला सारखं ती गोष्ट करावी पण नाही लागते। तर मित्रांनो, आता हे फॉर लूपचं आपण स्ट्रक्चर हे घेऊ। पॅरेंथिसिसमध्ये आपण काय करतो, पहिले आपण फॉर लिहितो, त्याच्यानंतर पॅरेंथिसिस लावतो। तर पॅरेंथिसिसमध्ये आपण काय करतो, आपण इंट आय लिहितो, किंवा मग आपण असं पण करू शकतो, 2 मिनटं मित्रांनो, इक्वल टू 0, आपण असं पण करू शकतो मित्रांनो, आणि आपण इथं डायरेक्ट इंट लिहून पण करू शकतो। तर इक्वल टू 1 म्हणजे आपल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू किती असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे, आणि सेमी कोलन देतो आपण त्या एक्सप्रेशनच्या नंतर। त्यानंतर आपण काय करतोय, आय इज लेस दॅन अँड इक्वल टू 10, इथपर्यंत आपला लूप चालला पाहिजे, आणि आय प्लस प्लस म्हणजे प्रत्येक इन्क्रीमेंट व्हायला पाहिजे आपली व्हॅल्यू प्रत्येक वेळेस आय प्लस प्लस। तर मित्रांनो, इथे असं होतं आहे, आणि 2 मिनटं, हां, तर इथे असं होतं आहे मित्रांनो, आणि जर इथे तुम्ही सपोज 0 पासून स्टार्ट करणार आहात तर 0 लिहा इथं, काही प्रॉब्लेम नाही, 0 लिहा, हे बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, एक एक्स्ट्रा आला बघा, मी एकदा परत मोजून तुम्हाला दाखवतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11, अजून एक आला, कारण आपण 0 पासून इट्रेशन स्टार्ट केलं, आपल्याला 0 नाही आपल्याला 1 पासून करायचं। आणि जर मी हा इक्वल टू काढला मित्रांनो तर हे 9 पर्यंतच होईल, मी तुम्हाला एकदा परत एकदा रन करून दाखवतो, बघा 1, 2, 3, 4, 5,
सहा सात आठ आणि नऊ बघा नऊपर्यंत स्प्रिंट होते त्याच्यामुळे. आणि जर मी हे आय प्लस प्लस काढलं तर काय होतं तुम्ही बघा, इन्क्रीमेंटच होणार नाही व्हॅल्यू, हे बघा इन्क्रीमेंटच होणार नाही, बघा इन्फिनाइट लूपमध्ये गेलं. तर हे असे कधी कधी काही प्रॉब्लेम्स येतात, म्हणजे ह्याच्याबद्दल तुम्हाला अवेअर असायला पाहिजे. कधी पण तुमचा लूप इन्फिनाइट स्टेटमध्ये नाही गेला पाहिजे. इन्फिनाइट स्टेट म्हणजे काय, तो सारखा फिरतोच आहे फिरतोच आहे फिरतोच आहे, कंडिशन फॉल्ट झाली तरी फिरतोच आहे फिरतोच आहे फिरतोच आहे. तर आता मित्रांनो बघा, हे पहिले काय करणार, हे चेक करणार की आता हा जो आता हे इन्क्रीमेंट होत राहणार टू थ्री फोर, आणि हे चेक करत राहणार की लेस दॅन टेन आहे का हो मग परत फिरणार, लेस दॅन टेन आहे का हो मग परत फिरणार, असं असं करत करत. आणि हा आय प्लस प्लस त्या नंबरला इन्क्रीमेंट करत राहणार जो येतो येतो. आता मी तुम्हाला आहे ना या हायच्या ऐवजी इथं मी तुम्हाला आय प्रिंट करून दाखवतो, परसेंटी आणि इथे कॉमा आय, तुम्ही बघू शकता. थांबा मित्रांनो मी रन करतो. हे बघा मित्रांनो कसं होतंय, हा हा जो आय प्लस प्लस आहे तो इन्क्रीमेंट करतो आणि चेक करतोय की हा नंबर लेस दॅन टेन आहे का, तरच तू आतमध्ये ये आणि हे प्रिंट कर आहे का असं करत करत आपला आउटपुट येतंय. आणि जर कंडिशन फॉल्ट झाली तर तो सरळ लूपच्या बाहेर निघणार आहे मित्रांनो. आणि जर मित्रांनो तुम्हाला हे आजचा व्हिडिओ समजला असेल तर नक्की कमेंट्समध्ये कळवा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.